जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या सूचनेनुसार कोविड पेशंट आढळल्याच्या सांगण्या कारणावरून गेल्या 10 दिवसापासून चांदागाव लॉकडाऊन आहे। गेल्या 10 दिवसापासून व्यापारी शेतकरी यांची खूप हाल झालेले आहेत। या परिसरामध्ये या परिसरात ॲक्टिव्ह पेशंट नसताना सुद्धा ॲक्टिव्ह पेशंट नसताना सुद्धा नेवासा तालुक्याच्या आरोग्य विभागामार्फत चांदा परिसरात ॲक्टिव्ह पेशंट दाखवलेले आहेत। वास्तविक पाहता नेवासा तालुक्यात काही मोठे गाव आहेत तिथं जास्त ॲक्टिव्ह पेशंट आहेत, तरीसुद्धा चांद्याचेच काय ॲक्टिव्ह पेशंट दाखवले याची एक चिंताची बाब मोठी झालेली आहे। म्हणून आम्ही सगळ्या शेतकरी बांधवांनी एक निर्णय घेतला का 11 वाजता आता आम्ही ग्रामसभा ही सुरूच आहे, आमची ग्रामसभा दाखवून आम्ही आमचं गाव उघडणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आणि माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आत्ता जोपर्यंत लॉकडाऊन हे आमचं उठत नाही गाव लॉकडाऊनमधून आणि आजपासून 11 वाजेपर्यंत 11 वाजता आम्ही सर्व दुकानं उघडायला सुरू करणार आहेत। वास्तविक पाहता प्रशासनाने आणि यांनी इतके वातावरण बिघडून टाकलेलं आहे या गावामध्ये तर अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे। याचा पूर्णपणे चुकीचा निर्णय जिल्हा महसूल विभागाने आरोग्य विभागाकडून झालेला आहे। म्हणून आमची अजून एकदा विनंती महसूल विभागाला 11 वाजता आम्ही गाव उघडून तुम्ही रिपोर्ट तयार करून घ्या आणि नाही ऐकलं तर आम्ही सगळे गावकरी महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या विरोधात डायरेक्ट मुंबईला आंदोलन करायचा निर्णय घेतलेला आहे।